परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सुटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. सांगली येथील हरिपूरच्या बागेतील गणपती मंदिरामध्ये गणेश जन्मसोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झाला. गणेश जयंतीनिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं, तर दुपारी 12 वाजता जन्मकाळ सोहळ्यासाठी शेकडो गणेश भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावली, तर जन्मकाळानंतर महाप्रसाद वाटण्यात आला. हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे गणेश जयंती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झाला, तर या मंदिर परिसरामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता. मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली. पहाटे श्रींचा अभिषेक, सकाळी 10 वाजता जन्मकाळाचं कीर्तन, दुपारी 12 वाजता जन्मकाळ सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, रात्री 9 ते पहाटे 2 वाजेपर्यंत भजन कीर्तन, अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. माघ शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये ताम्हणकर कुटुंबियांनी जन्मकाळानिमित्तानं गणेशाची विधिवत पूजा अर्चा केली. आज गणेश जयंती आहे, गणेश जयंतीचा चौथा दिवस आहे. आपल्याकडे 5 दिवस कार्यक्रम असतात, कीर्तन असते, भजन हे रोज केलं जाते. पण गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे 4 वाजता अभिषेक चालू होतात, 4 ते 8 वाजून अभिषेक चालतात, 8 वाजता आरती होती, आरती 8:30 जाते सकाळची. त्याच्यानंतर आपल्या रोजचे परत अभिषेक चालू होतात, 10 वाजता कीर्तन चालू होते, त्यानंतर 12 वाजता पाळणा होतो, 12:30 वाजता प्रसाद होतो, 12:30 ते 3 वाजेपर्यंत प्रसाद चालतो, त्यानंतर 8 वाजता आरती असते. आरती झाल्यानंतर गणेश जयंतीची परत उत्सव विसर्जन वगैरे करून मग त्याच्यानंतर परत सगळं बंद वगैरे करून धूप वगैरे. उपस्थित महिला भक्तांनी पाळणा गीतं गायली, त्यानंतर वासुदेव ताम्हणकर यांनी सपत्नीक गणेशाची आरती केली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा सर्वत्र जयघोष पाहायला मिळाला. पहाटेपासूनच पंचक्रोशीमधील गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. एकंदरीतच आजचा गणेश जयंती सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला. याप्रसंगी कैलासवासी मधुकाका ताम्हणकर आणि नवनाथ काटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर मयूर ताम्हणकर, मिलिंद ताम्हणकर, मंदार ताम्हणकर, राजू जोशी, अक्षय जोशी, तानाजी शिवनकर यांनी जयंती सोहळ्याचं नेटकं नियोजन केलं होतं.